उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वह्यांचं वाटप करण्यात आले. उदयनराजे यांनी सकाळी जलमंदिर पॅलेस इथं तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रगती फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं 2,77,000 वह्यांचं वाटप जिल्ह्यातल्या शाळांना करण्यात आलं. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी जलमंदिर येथील भवानी मातेचं दर्शन घेऊन राजमाता कल्पनराजे भोसले यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आत्ता विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वहीचे वाटप करण्यात येणार आहे. 2,77,777 वह्यांचं वाटप हे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हजारच्या संख्येने विद्यार्थी हे विद्यार्थी इथे उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आले आहेत. त्याचबरोबर राजकीय नेतेही उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथे पोहोचले आहेत. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, न्यूज टेट, महाराष्ट्र, सातारा. तर उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात भव्य बैलगाड्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खासदार उदयनराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाड्या शर्यतीची अंतिम फेरी पार पडली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्वतः फड्या खांद्यावर टाकत बैलगाडी चालवून तरुणांना भुरळ घातली. शर्यतीच्या मैदानात आपल्या स्पायलमध्ये केलेल्या एंट्रीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो.